स्वामी विवेकानंद जयंतीच्या पार्श्वभूमीवर श्रमजीवी संघटनेतर्फे तहसील कार्यालय त्र्यंबकेश्वर येथे स्वावलंबन दिन साजरा. स्वामी विवेकानंद जयंतीच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर तालुक्यातील श्रमजीवी संघटनेच्या वतीने श्रमजीवी सेवा दलाने त्र्यंबकेश्वर तहसील कार्यालय येथे स्वावलंबन दिन साजरा केला. त्र्यंबकेश्वर मधील चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आत्ताच त्र्यंबकेश्वर नगरीच्या लोकप्रिय कबीर न्यूज नेटवर्क या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. या कार्यक्रमामागील उद्देश असा की संघटनेचे संस्थापक विवेक पंडित अध्यक्ष महाराष्ट्र राज्य आदिवासी समिती आढावा समिती यांच्या संकल्पनेतून श्रमजीवी सेवा दलानी स्थापना करण्यात आली. हे सेवा दल पुढे जाऊन श्रमजीवी संघटनेची धुरा सांभाळेल. म्हणून आज रोजी यांना स्वावलंबनाची सवय लागावी. ते परावलंबी न राहता त्यांनी स्वतःच्या पायावर उभे राहून आत्मनिर्भर झाले पाहिजे. यावेळी परीक्षणार्थांनी मुलांनी तहसील कार्यालय कॅम्पस मध्ये सफाई करून कचऱ्याची विल्हेवाट लावली. गेट समोरील झाडांचा परिसर स्वच्छ केला. त्यामुळे कार्यालयातील अधिकारी कर्मचारी खुश झाले. म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे आतापर्यंत तहसील कार्यालय कॅम्पस परिसर कुणीही स्वच्छ केला नव्हता. या कामाची पाहणी तहसीलदार दीपक गिरासे, निवासी नायब तहसीलदार रामकिशन राठोड नायब, तहसीलदार प्रशासन निकम सुजित वाघमारे मंडल अधिकारी, हेमंत कुलकर्णी मंडल अधिकारी आदींनी केले. या सेवा दलाचे काम पाहून त्यांनी मुलांना पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या. तसेच मुलांना चहा नाश्ता देऊन त्यांना त्यांच्या कामाचे कौतुक करून मोबदला देखील दिला. यावेळी सेवा दल परीक्षण राम खोडे, प्रशिक्षिका मनीषा पुंजारे, हिरामन घाटाळ, भाऊसाहेब भोईर व संघटनेचे प्रमुख सर्व पदाधिकारी उपस्थित होते.